सिल्लोड येथील श्री महादेव मंदिर परिसरातील पुरातन बारवाचे सुशोभीकरण कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष राजश्री निकम यांच्या हस्ते संपन्न झाले उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सिल्लोड येथे श्री महादेव मंदिर परिसरात पुरातन बारव असून या वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी सिल्लोड नगर परिषदेने उपक्रम हाती घेतला आहे उद्घाटनानंतर नगर परिषदेच्या वतीने सदरील बारवाची स्वच्छता तसंच सुशोभीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे नगर परिषदेच्या वतीनं श्री महादेव मंदिर परिसरातील बारवाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे या ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत निर्माल्यासाठी येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांनी बारोमध्ये निर्माल्य न टाकता नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी निर्माल्य टाकावे त्यासोबतच सिल्लोड नगर परिषदेतर्फे नियमित घंटागाडी व्यतिरिक्त केवळ निर्मालय संकलन करण्यासाठी दोन घंटागाडी सर्व प्रभागातून नियमितपणे फिरवण्यात येणार आहेत विविध व्रत पूजा तसंच सणानिमित्त तयार होणारे निर्माल्या या विशेष घंटागाडीमध्ये टाकून निर्माल्याचे पवित्र राखण्यास सिल्लोड नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन शहरवासियांना नगराध्यक्षा राजश्री निकम यांनी केले आहे तर पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने भाविकांच्या सोयीसाठी श्री महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता प्रखर विद्युत रोषणाई पाणी पुरवठा आदी कामे तातडीने करण्याचे निर्देश उपनगर उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगर परिषद अधिकाऱ्यांना दिले आहेत गजानन गुप्ता एम न्यूज सिल्लोड